हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अद्वैत आणि नैनाचं लग्न होत आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत सुरुवातीपासूनच ज्या व्यक्तीमुळे एकदम ठसका येतो ना, म्हणजेच मिरचीचा ठेचा खाल्ल्यासारखं जेव्हा फील होतं, ती व्यक्ती पण मुळात अतिशय गोड अशी अभिनेत्री दीपाली पानसरे माझ्यासोबत आहे. पहिलं आपण तिचा लुक बघूया. खरं तर वांगी कलर म्हटलं की काहीतरी वेगळंच, म्हणजे मगाशी तुमचा एक जोक झाला पर्पल पर्पल, खूप सुंदर दिसतेस ॲज युजुअल. कशी आहे? थँक्यू, थँक्यू सो मच. मी खूप मस्त आहे, थोडी थकले, हेक्टिक चालू आहे, पण हे जे काय सजायला मिळतं आहे त्याची मजा वेगळी आहे ना. शूटिंगही करायचं आहे, कारस्थानंसुद्धा प्लॅन करायचे, अजून जास्त थकायला होत असेल ना. पण जेव्हा दीपाली, जेव्हा तुला कळलं होतं की असं नेगेटिव्ह शेडचं एक पात्र येतं आहे, ह्या आधी तू स्टारची मालिका केलीस त्यात पूर्णपणे नेगेटिव्ह नव्हतं, पण ही पूर्ण नेगेटिव्ह आहे, काय होता पहिला थॉट आणि पुन्हा एकदा नेगेटिव्ह करायचं किती एक्साइटमेंट? फ्रँकली पहिल्यांदा जरा मी विचार करत होते की काय कसं होईल की नाही, इतका मोठा मुलगा आहे मला ते जमेल की नाही, बट स्टार प्रभा आहे आणि इतका सुंदर रोल आहे हा, कारण की मला आउट अँड आउट नेगेटिव्ह कॅरेक्टर्स आवडतात, मला ते कोणी देत नव्हतं. म्हणजे बिकॉज इस प्यार को क्या नाम दूमध्ये माझी एक अशी इमेज होती की साधी बोळी बिचारी रडकी, त्यानंतर देवयानी, ती पण देवयानी स्ट्रॉंग होती पण तरीही ती अशी खूपच पॉझिटिव्ह आणि खूपच तिचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं. सो जेव्हा मला हा रोल ऑफर झाला तेव्हा माझं पहिलं होतं की हे माझं पहिलं प्रेम आहे, बिकॉज नेगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये खूप लेयर्स असतात आणि आउट अँड आउट नेगेटिव्ह म्हणजे धम्मल असते, कारण की तू हो रोज फटाके आणि तुम्हाला स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, वर्क सॅटिस्फॅक्शन. जर तुम्ही रात्री झोपता तेव्हा जर तुम्ही एक सीन छान केला असेल ना तर ती झोप वेगळीच असते. सो म्हटलं चला का नाही. तुला नटायला वगैरे खूप आवडतं आणि हे तू सीन्स एन्जॉय करत असेल पर्सनली, है ना? हो, खूप 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 धमाल येते. आणि म्हणजे माझं तर असं असतं की अरे संगीत संगीतला काय आहे आणि आता ह्याला काय लुक आहे त्याला काय लुक आहे. सो देविका तर खूप छान उत्तम आमचे कॉस्ट्युम्स डिझाईन करते आणि ती शी मेक्स शुअर की प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या कॅरेक्टर सारखंच दिसायला हवं. सो मी पैठणी नेसले पण ही पैठणी खूप मॉडर्न आहे, खूप डिफरंट आहे. आणि मला रोहिणी जे कॅरेक्टर आहे आय एम सो ब्लेस्ड, आय थिंक शी इज द वेल ड्रेस्ड पर्सन इन द शो आणि स्टार प्रभावर पण. सो आय लव इट. मी सुद्धा प्रेक्षकांचे कमेंट्स बघतो ना व्हिडिओच्या खाली की खूप सुंदर साड्या दिल्या आहेत किंवा खूप सुंदर लुक केला आहे, असं सगळ्या कमेंट्स आहेत आणि हे पोचवायचं काम आमचं आहे तुमच्यापर्यंत आणि तुम्हाला त्यांच्यापर्यंत. पण आता जेव्हा कळलं की आता अद्वैत नेण्याचं लग्न होणार की नाही हे तर कोड आहे म्हणजे सगळ्यांसमोरच, पण तुम्ही ऑफ कॅमेरा किती धमाल करताय आणि आता संगीत वगैरे झालं, तुझा परफॉर्मन्स वगैरे असणार? नाही, संगीतात माझा काही परफॉर्मन्स नव्हता, माझा रिअल परफॉर्मन्स बॅक स्टोरीमध्ये होता की ॲक्च्युली संगीत हे नैनाच्या घरी प्लॅन केलं होतं आणि मी ह्या सगळ्यांना घेऊन जाते कारण की मला कळतं की कला तिथे डान्स करणार आहे, कारण की मला संभव अद्वैत आणि सरोज ह्या दोघांचा इतका राग आहे की मला त्यांना आनंदात बघवतच नाही. सो जी व्यक्ती अद्वैतला इतका त्रास देते किंवा तिला बघून ज्याचं लाईक डोकं आऊट होतं अशा व्यक्तीसमोर त्याला नेऊन मी उभं करते. सो माझं काम होतं की त्यांना तिथपर्यंत पोचवायचं आणि मग नंतर डान्स वगैरे. रोहिणी शी इज नॉट इन टू ऑल दॅट. मालिकेत जेव्हा असं लग्न होत असतात ना तेव्हा आपण बॅक ऑफ द माइंड आपल्या लग्नाचे आठवणी किंवा आपल्या लग्न असं झालं होतं किंवा अरे हां हे करायचं राहिलं, तुझं लग्न कसं होतं आणि एकदम ड्रीमी किंवा एक ड्रीम्स असत प्रत्येक मुलीच्या तसं होतं? नाही, माझं लग्न खूपच वेगळं होतं बिकॉज मी देवयानीचं शूट करत होते आणि आम्ही खूप शूट करत होतो, म्हणजे आम्ही 20-20 तास दिवसाला शूट करायचो. सो मला 4.5-5 दिवसांची सुट्टी मिळाली होती आणि 10 तारखेचं लग्न आहे, 9 तारखेच्या रात्री मी पोचले तिथे. तिथे जाण्याच्या एक दिवस आधी माझ्या बहिणीच्या घरी फक्त माझी बहीण, माझी मम्मी आणि मी आणि एक मेहंदीवाली अशा हातावर थोडीशी इतकी वगैरे मेहंदी काढली होती कारण की माझ्यात त्राणच नव्हते. आणि 9 तारखेला पोचल्यावर माझी हळद जिथे हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो तिथे रात्री माझ्या बहिणी वगैरे आणि ती हळद लावली आणि तशी माझी हळद झाली आणि 10 तारखेला लग्न झालं. 12 तारखेला दुपारी मी आले आणि रात्रभर शूट करत होते. सो मला वेळ खूप कमी मिळाला होता, 12-13 तारखेला आय गेस. सो मी काहीच नाही केलं आणि इनिशियली पण मी माझ्या सासूला तेच सांगत होते की प्लीज आपण कोर्ट मॅरेज करूया कारण की एकतर माझ्याकडे वेळ नाही आहे आणि पैसा का खर्च करत आहे त्याचा काहीतरी सदुपयोग करू आपण. सो कारण की आता सी आम्ही आपण सगळे मीडियामध्ये
तर हे सगळं खूप सजणं वगैरे रिअल लाईफमध्ये तुम्ही मला बघाल ना तर मला काहीच करायला आवडत नाही. म्हणजे मी अगदी जशी आहे तशी बिल्डिंग खाली उतरून ब्रेड अंडी वगैरे घेऊन येऊ शकते. सो लग्नाच्या वेळी पण असं माझं खूप काही नव्हतं की मला असं करायचं. तर मी मेकअप आर्टिस्ट हायर नव्हता केलेला, मी स्वतः मेकअप केला होता लग्नात. तर सगळं वेगळंच होतं, माझं लग्नच वेगळं आहे आणि ते काश्मीरी स्टाईलने झालं त्याच्यामुळे मला एकही मंत्र कळला नाही. कलाकार असणं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कस लागतो, निगेटिव्ह कॅरेक्टर असो किंवा आपल्या आवडीचं असो किंवा खूप काही गोष्टी शिकायलासुद्धा मिळतात. आणि आता तुझा मुलगासुद्धा लहान आहे, त्याला सांभाळून सगळं शूट करणं एक बाईच करू शकते खरं तर, त्यासाठी हॅट्स ऑफ तुला. पण कसं सगळं मॅनेज होते आणि तो किती अप्रिशिएट करतो आहे तुला तुझं काम? मी एक सिम्पलची गोष्ट सांगते, म्हणजे मी इतकी पॉझिटिव्ह होते रुआनविषयी, त्याच्यासाठीच तर मी आई कुठे काय करते सोडलं. आणि मी अगदी म्हणजे त्याचं प्रत्येक गोष्ट, तो लहान असताना त्याच्या मालिशपासून तर त्याचं एव्हरीथिंग. मी स्वयंपाक करायला प्रॉपर शिकले कारण की आधी माझ्याकडे मेड असायची, कुक असायची, पण मला माझ्या हातचं खाऊ घालायचं होतं त्याला. आणि ते 3 वर्ष वगैरे मी ब्रेक घेतला होता. सो एक वेळ आली जिथे माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मम्मीला असं वाटलं की ही खूपच आता गुंतली आहे घरात, तिला जरा बाहेर काढा, हिला सांगा की काम वगैरे पण आहे, कर काहीतरी, बाहेरच्या जगात जा. आणि सो मी ती जर्नी खूप खडतर होती, पण मला त्यात एवढं कळलं की माझं पहिलं प्रेम माझा मुलगा जरी असला तरी माझं दुसरं प्रेम हे ॲक्टिंग आहे. आणि जितकी मी घरी त्याच्यासोबत खुश असते मी तितकीच सेटवरही खुश असते. सो मी काम करते तेव्हा मी इथलं लाईफ खूप एन्जॉय करते आणि मी जेव्हा त्याच्यासोबत असते तेव्हा तो क्वालिटी टाईम मी त्याला देते. आणि त्यामुळे तो इतका इंडिपेंडंट झाला आहे की माझा मुलगा 3 वर्षाचा असताना माझ्या नवऱ्यासोबत जम्मूला 15-1 दिवस जाऊन राहून आला. मग म्हणजे 4 वर्षाचा असताना जाऊन आला. आणि आत्तासुद्धा मी तो ख्रिसमस सेलिब्रेट करायला माझ्या सासू सासऱ्यांकडे जातो आणि तिथे एकटा असतो आणि मला व्हिडिओ कॉल वगैरे करून सांगतो अरे मी खूप मज्जा करतो आहे आणि मला बिलकुल तुम्ही घ्यायला येऊ नका वगैरे. सो ते बघून मला एवढं कळलं आहे की हॅपी आई हॅपी मूल आणि इंडिपेंडंट आई इंडिपेंडंट मूल. अशीच राहा आणि असेच आम्हाला स्टायलिंग गोल्स देत राहा. मालिकेत तुझ्यामुळे काय ट्विस्ट घडणार यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आणि मला एक गोष्ट ॲप्रिशिएट करायची आहे की युजुअली आहे ना इंटरव्ह्यूज खूप घिसेपिटे असतात, म्हणजे तेच प्रश्न असतात. तुझे प्रत्येक वेळी खूप क्रिएटिव्ह असतात आणि तुझी उत्तरं देताना पण तितकीच मजा येते कारण की समहाव तू आम्हाला बोलतं करतेस आमचं रिअल लाईफ, आम्ही काय बोलतो आहे काय आम्हाला फील होतं आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. वेळ दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. बाय.